नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे भालचंद्र मराठी ज्योतिष कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक सतरा ऑक्टोबर दोन हजार तेवीस करताचा संपूर्ण राशीफळ तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू आजचा जो दिवस आहे मंगळवारचा आहे शोभन नाम संवत्सर आहे सूर्याचं दक्षिणायन चालू आहे शरद ऋतू आहे अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाची तिसरी तिथी आहे नक्षत्र विशाखा आहे योग प्रीती आहे दिवसाचा जो कर्ण आहे तो तैतील आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो गरा आहे आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी बारा वाजून बारा मिनिटापासून ते एक वाजून एकोणचाळीस मिनिटापर्यंत एक आणि अभिजित मुहूर्त दुपारी अकरा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटापासून ते बारा वाजून छत्तीस मिनिटापर्यंतचा असणार आहे गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता त्याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहुकाळ आहे तो, तो सुरुवात होईल दुपारी तीन वाजून सहा मिनिटापासून ते चार वाजून तेहतीस मिनिटापर्यंत आणि यमघंठ काळ सकाळी नऊ वाजून अठरा मिनिटापासून ते दहा वाजून पंचेचाळीस मिनिटापर्यंतचा असणार आहे राहुकाळ आणि यमघंठ काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्व महत्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका त्याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र तुळ राशीमध्ये भ्रमण करणार आहे हा चंद्र हर्षल बरोबर प्रतियोग करणार आहे दुपारी दोन वाजून वीस मिनिटानंतर हा चंद्र वृश्चिक राशीमध्ये भ्रमण करेल आणि नेप्च्युन बरोबर त्रिकोण योग करणार आहे आणि मकर शनी बरोबर केंद्र योग सुद्धा करणार आहे ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन बारा राशींचा राशी फळ का असेल त्या संदर्भातली चर्चा सर्वात पहिली जी है, है मेश रास आहे ती आहे मेष रास मेष राशीच्या सातव्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे तुमच्याच राशीत असणाऱ्या हर्षल बरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे दुपारी दोन वाजून वीस मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या अष्टमात भ्रमण करेल वेळातल्या नरिकोणी लाभातल्या शनी बरोबर हा चंद्र केंद्रयोग सुद्धा करणार आहे आज तुम्हाला स्वतःच्या भावनांवरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील छोट्या मोठ्या गोष्टींवर तुमचा तोल लढू शकेल काळजी घ्या आणि त्यामुळे वादविवादाचे प्रसंग उभे राहतील खास करून विवाहित असेल तर वैवाहिक सुविदर्भाचे नातेसंबंध तांदे जाण्याची शक्यता आहे त्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील दुपारी च्या नंतरचा जो कालावधी हा तुमच्यासाठी शुभ फलदायी राहील मात्र त्यामध्ये आरोग्याकडे लक्ष देणं थोडंसं गरजेचं राहील तुमचे मित्रपरिवार की जे तुमच्या वयापेक्षा मोठे असतील त्यांच्यावर थोडेफार मतभेद होऊ शकतील एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल त्यानंतरची जी रास आहे ती आहे रास राशीच्या सहाव्या सण चंद्राचं भ्रमण आहे वेळातल्या अकरे हर्षल बरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे दुपारी दोन वाजून वीस मिनिटानंतर हा चंद्र सप्तमात भ्रमण करेल आणि लाभातल्या नेप्चूंबरोबर त्रिकोणीयोग करणार आहे दशमातल्या शनी बरोबर हा चंद्र केंद्रीय करणार आहे दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये आरोग्याकडे लक्ष द्या आरोग्याच्या संदर्भातले काही छोटे मोठे त्रास डोकोवर करू असतील काळजी घ्या त्याचप्रमाणे दुपार नंतरच्या कालावधी मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी राहील खास करून विवाहित असेल तर वैवाहिक जुडीदार नातेसंबंध सुधारतील मात्र तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले छोटे मोठे स्ट्रेस टेन्शन जाणवते एकंदरी दिवस दुपारनंतर हा तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जे रास आहे ती आहे मिथुन रास मिथुन राशीच्या पाचव्या सण चंद्राचं प्रमाण आहे लाभातल्या बे शनीबरोबर बरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे दुपारी दोन वाजून वीस मिनिटांनंतर हा चंद्र तुमच्या सहाव्या सणान भ्रमण दशमातून बरोबर त्रिकोणयोग करणार आहे आणि भाग्यातल्या शनीबरोबर बरोबर केंद्र सुद्धा करणार आहे आजचा जो दिवस आहे थोडासा महत्वपूर्ण राहील जर तुम्ही त्यांच्या रिलेशनशिप मध्ये दे असाल त्यांच्यावर छोट्या मोठ्या वादविवाद होतील वादविवाद वाढले सुद्धा जातील त्याकडे लक्ष द्या जर शेअर मार्केट मध्ये ट्रेड करत असाल तर मोठे रिस्क आजच्या दिवशी अजिबात घेऊ नका दुपार नंतरच्या कालावधीमध्ये चंद्र सहाव्या सणांमध्ये भ्रमण करेल तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घडामोडी तुम्ही करू शकता अनपेक्षितपणे काही कामं आलेली असेल ती हाती घ्या ते ती सहजपणे पूर्ण होताना दिसून येतील मात्र आजच्या दिवशी अशा कुठलेही निर्णय घेऊ नका की जेणेकरून तुमच्या आयुष्याची दिशा बदलेल मग ते निर्णय छोटे असतील किंवा मोठे आजच्या दिवशी घेऊ नका यानंतरची जी रास आहे ती आहे कर्करास कर्कराशीच्या चतुर्थस्थानात चंद्राचं भ्रमण आहे तुमच्या दशमात असणारा हर्षालबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे दुपारी दोन वाजून वीस मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या पंचम स्थानात भ्रमण करेल भाग्यातल्या निप्चुन बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे आणि अष्टमातल्या शनीबरोबर हा चंद्र केंद्रयोग सुद्धा करणार आहे दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये घरातल्या ज्या व्यक्ती असतील त्यांच्यावर छोट्या मोठ्या गोष्टीवरून वादविवादाचे प्रसंग निर्माण होऊ शकतील स्वतःवरती थोडंसं नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील त्याचप्रमाणे दुपारनंतरचा कालावधी मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे भाग्याची साथ तुम्हाला उत्तम प्रकारे मिळेल जी महत्वाची कामं आहे ती दुपारनंतरच्या कालावधीमध्ये हाती घेतली तर ते अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसतील जर तुम्ही धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गामध्ये असाल तर काही चांगले अनुभव तुम्हाला आजच्या दिवशी येण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील एकंदरीत दिवस दुपारनंतरचा हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे सिंहरास सिंह राशीच्या तृतीय सणात चंद्राचा भ्रमण आहे भाग्यातल्या वक्री हर्षलबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे दुपारी दोन वाजून वीस मिनिटानंतर हा चंद्र चतुर्थात भ्रमण करेल आणि तुमच्या अष्टमात असणाऱ्या नेप्चूनबरोबर त्रिकोण योग करणार आहे आणि सप्तमातल्या वकरी शनीबरोबर केंद्र योग करणार आहे आजचा जो दिवस आहे थोडासा धावपळीचा राहील दगदगीचा राहील मात्र काम पूर्ण होताना कठीण होऊन बसेल त्यामुळे थोडीशी तुमची चिडचिड होईल आणि स्वतःवरचा ताबा सुटण्याची शक्यता राहील थोडंसं स्वतःवरती कंट्रोल करा दुपार नंतरच्या कालावधीमध्ये तुम्ही घरात राहणं पसंत कराल आराम कम करणं पसंत कराल आणि तो आराम तुम्हाला मिळेलसुद्धा मात्र घरातील तुमचे जे वैभव जोडीदार असेल त्यांच्यावर छोट्या मोठ्या गोष्टींवर वादविवाद होऊ शकतील एकंदर दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास कन्या राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचा भ्रमण आहे अष्टमातला वक्री शनि हर्षलबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे दुपारी दोन वाजून वीस मिनिटांनंतर हा चंद्र तुमच्या तृतीयात भ्रमण करेल सप्तमातल्या ले नेप्चिन ले बरोबर त्रिकोणयोग करणार आहे आणि षष्टातल्या वक्री शणी बरोबर केंद्रीय करणार आहे आजचा जो दिवस आहे महत्त्वपूर्ण राहील खास करून तुमच्या पैशाच्या संदर्भातले जे काही व्यवहार असतील म्हणजे गुंतवणूक असेल किंवा खर्च असेल तर आजच्या दिवशी त्यावर थोडंसं कंट्रोल करणं गरजेचं आहे मोठे व्यवहार आजच्या दिवशी करू नका दुपारच्या नंतरच्या दुपार नंतरच्या कालावधीमध्ये मात्र तुम्ही जास्त प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल महत्त्वपूर्ण कामं तुम्ही हातात हाती घ्याल आणि ते अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसेल विवाहित असाल तर वैवाहिक जुळीदारावरचे नातेसंबंध सुद्धा सुधारतील एकंदरी दिवस हा तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरचे जे रास आहे ते आहे रास तुळ राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे सप्तमातल्या वक्री हर्षल बरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे दुपारी दोन वाजून वीस मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या द्वितीयात भ्रमण करेल आणि षष्टातल्या नेप्चून बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे पंचमातल्या वक्री शनिबरोबर हा चंद्र योग सुद्धा करणार आहे आजचा जो दिवस महत्वपूर्ण राहिला आज तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेव्हल ले खूपच चांगल्या प्रकारचे दिसून येईल मात्र भावभावनांवर नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराबरोबर वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील स्वतःच थोडंसं नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील मात्र दुपार नंतरचा कालावधीत तुमच्यासाठी शुभफलदायी राहील काही अनपेक्षित लाभ तुम्हाला होऊ शकतील महत्वपूर्ण इन्व्हेस्टमेंट सुद्धा होऊ शकतील आणि जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर ते छोट्या मोठ्या गोष्टीवरून वाद होऊ शकतील एकंदरीत दिवस मात्र तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या व्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे षष्टातलं वक्री हर्षल बरोबर चंद्र प्रतियोग करणार आहेत दुपारी दोन वाजून वीस मिनिटांतर हा चंद्र तुमच्याच राशीत भ्रमण करेल पंचमातल्या नेप्च्युन बरोबर हा त्रिकोणीय करणार आहे आणि चतुर्थातल्या वक्रीय शनी बरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे दिवस अतिशय महत्वपूर्ण राहील आजचा दिवस हा स्ट्रेस टेन्शन जास्त प्रमाणात जाणवेल स्वतःवरती ती कंट्रोल करणं आवश्यक राहील विवाहित असेल तर वैवाहिक जुळीदाराच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं राहील दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये कुठल्याही प्रकारची महत्वाची कामं छोटी असतील किंवा मोठी अजिबात हाती घेऊ नका दुपार नंतरचा कालावधी मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी राहील खास करून तुम्ही जी कामं हाती घ्याल ती पूर्ण होताना दिसेल तुमचे अंदाज बरोबर ठरतील भाग्याची साथ तुम्हाला सुंदर प्रकारे मिळेल वि जर तुम्ही कोणत्या रिलेशनशिपमध्ये असाल तर दोघांमध्ये नातेसंबंध दो खूपच चांगल्या प्रकारचे दिसून येईल घरातले जे ज्येष्ठ व्यक्ती असतील किंवा वयोवृद्ध व्यक्ती असतील त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास धनुराशीच्या लाभस्थानात चंद्राचं भ्रमण आहे पंचमातला बकरी हर्षल बरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे संध्याकाळी दुपारी दोन वाजून वीस मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या व्ययस्थानात भ्रमण करेल आणि चतुर्थात असणारा बकरी नेप्ट्युन बरोबर त्रिकोण करणार आहे आणि तृतीयातला बकरी शनी बरोबर केंद्र सुद्धा करणार आहे आजचा जो दिवस आहे तुमचे मित्र परिवार असेल त्यांच्यावर छोट्या मोठ्या गोष्टींना वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील आजच्या दिवसात जर तुम्ही कुठले लाभ अपेक्षित करत असाल तर तो मिळणं थोडंसं कठीण बसेल त्याचप्रमाणे दुपारनंतरच्या कालावधीमध्ये मात्र एक मनशांती तुम्ही अनुभवू शकाल घरातल्या व्यक्तींबरोबर नातेसंबंध सुधारतील महत्वपूर्ण कामं मात्र दुपार नंतरच्या कालावधीमध्ये हाती घेऊ नका आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील यानंतरची जी रास आहे ते आहे मकररास मकर, मकर राशीच्या दहाव्या सणात चंद्राचं भ्रमण आहे चतुर्थातला वक्री हर्षल बरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे दुपारी दोन वाजून वीस मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या लाभ सणात भ्रमण करेल आणि तृतीयातल्या वक्री नेपचूनबरोबर बरोबर योग करणार आहे द्वितीयातल्या शनीबरोबर केंद्र योग करणार आहे आजचा जो दिवस आहे थोडासा महत्वपूर्ण राहील ज्या ठिकाणी तुम्ही काम करता नोकरी करता किंवा व्यवसाय करता त्या ठिकाणचे जे सहकर्मी असतील त्यांच्यावर छोट्या मोठ्या गोष्टी वादवेदाचे प्रसंग निर्माण होतील स्वतःवरती थोडंसं नियंत्रण ठेवा दुपारी दोन वाजून वीस मिनिटांनंतरचा कालावधी आता तुमच्यासाठी बराचसा शुभफलदायी राहील महत्वपूर्ण काही लाभ तुम्हाला मिळू शकतील मित्रपरिवाराकडून चांगल्या काही मार्गदर्शन मिळू शकेल त्याचप्रमाणे आजच्या दिवशी काही तुम्ही लाभ एक्सपेक्ट करत असाल तर तोही मिळण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील मात्र खर्चावर नियंत्रण नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास कुंभराशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे तुमच्या तृतीयात असणाऱ्या वक्री हर्षलबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे दुपारी दोन वाजून वीस मिनिटानंतर हा चंद्र दशमात भ्रमण करेल द्वितीयातल्या नेपच्युन बरोबर त्रिकोण योग करणार आहे तुमच्या राशीत असणाऱ्या वक्री शनी बरोबर केंद्र योग करणार आहे आजचा जो दिवस आहे महत्त्वपूर्ण राहील आजच्या दिवशी तुमचं फिरणं वगैरे जास्त होईल ट्रॅव्हलिंग वगैरे जास्त होईल मात्र महत्त्वपूर्ण निर्णय कुठलेही घेऊ नका जेणेकरून तुमच्या आयुष्याची दिशा बदलेल काळजी घ्या दुपार नंतरचा कालावधी मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी राहील खास करून जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या नवीन नवीन संकल्पना तुमच्या समोर येऊ शकतील त्याचप्रमाणे मल्टिपल सोर्सेस ऑफ इन्कमच्या संदर्भात सुद्धा काही नवीन उपक्रम तुमच्या समोर येऊ शकतील की जे भविष्यात तुमच्यासाठी शुभ फलदायी असेच असणार आहेत एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे मीनरास मीन राशीच्या अष्टम स्थानात चंद्राचं भ्रमण आहे द्वितीयातला बकरी हर्षल बरोबर चंद्र प्रतियोग करणार आहे दुपारी दोन वाजून वीस मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या भाग्यस्थानात भ्रमण करेल आणि तुमच्या द्रशत असणारा निपचून बरोबर करणार आहे वेहतल्या बकरी शनीबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे आरोग्याकडे लक्ष द्या आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास आजच्या दिवशी डोकं वर काढण्याची शक्यता आहे त्या संदर्भात लक्ष द्या जर तुम्ही आरोग्याच्या संदर्भात कुठल्याही व्याधीने त्रस्त असाल त्याची काही लक्षणे दिसू शकतील डॉक्टर इलाज करणं महत्त्वपूर्ण राहील दुपार नंतरचा कालावधी मात्र तुमच्यासाठी बराचसा सुलभ राहील काही चांगले इंट्युशन येतील मनशांती तुम्हाला लाभेल भाग्याची साथ तुम्हाला फार चांगल्या प्रकारची लाभेल जर का तुम्ही धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गामध्ये असाल तर त्या संदर्भातले काही चांगले अनुभव हो तुम्हाला आजच्या दिवशी येऊ शकतील एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे तर मित्रांनो हे होतं दिनांक सतरा ऑक्टोबर दोन हजार तेवीस तर संपूर्ण राशीफळ आपल्याला हे राशीफळ कसं वाटलं आपण त्याचा अनुभव कशाप्रकारे घेतला नक्की कळवा आणि आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा हे सुद्धा लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद